गुड मॉर्निंग एवरीबडी, टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट द सब्जेक्ट ऑफ मैथमेटिक्स, लेसन नंबर 14, कंपाउंड इंटरेस्ट, चक्रवर्त ब्याज, प्रैक्टिस सेट नंबर 14.1 एंड टेक्स्ट बुक्स नंबर 90। एग्जाम्पल नंबर 1, पी मीन्स प्रिंसिपल, मुद्दल, P is equal to 2000, R means rate of interest. Rate of interest is equal to 5 PCPA. दर साल दर सेकड़ा, PCPA में दर साल दर सेकड़ा. Number of year में 2 year. मंजे एका व्यक्ति ने बैंक के मदे मुद्दल 2000 रुपये ठेवले. दर साल दर सेकड़ा 5 रुपये दराने. किती वर्षात ठेवले? 2 वर्षात ठेवले. तर 2 वर्षानंतर त्या व्यक्तीला किती रुपये मिळेल हे आपल्याला काढायचं पहिले, म्हणजे त्याला म्हणतो आपण अमाउंट. अमाउंट मीन्स ए इज इक्वल टू प्रिन्सिपल इन ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 रेस्ट पावर एन. दिस इज द फॉर्मुला ऑफ अमाउंट. त्या व्यक्तीला 2 वर्षानंतर व्याजसहित किती रुपये मिळेल हे आपल्याला काढणार आहोत. ए मीन्स अमाउंट, पी मीन्स प्रिन्सिपल, आर मीन्स रेट, एन मीन्स नंबर ऑफ इयर, म्हणजे किती वर्षासाठी ते पैसे ठेवले होते. पुट द व्हॅल्यू ऑफ पी आर एंड एन इन दिस फॉर्मुला. देअरफॉर ए अमाउंट इज इक्वल टू पी मीन्स 2000, देन 1 एज इट इज इन ब्रैकेट 1 प्लस आर मीन्स 5 अपॉन 100 रेस्ट पावर एन मीन्स 2 इयर. आपण किंमत ठेवली. आता समोर जायचं आहे. अमाऊंट ए इज इक्वल टू 2000 इन ब्रॅकेट 1 प्लस. आता काय करायचं? 5/100 आहे, या 5/100 आहे, तर आपण 5 या 100 भाग जाते 20, म्हणून 5×5 आणि 20×5 अशा प्रकारे आपण याचं कॅल्क्युलेशन केलं आणि 2 ॲज इट इज. अमाऊंट ए इज इक्वल टू, अमाऊंट ए इज इक्वल टू 2000 इन ब्रॅकेट. आता याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचा, या 1 खाली 1 लिहायचं आहे आणि क्रॉस 20 1 मल्टिप्लाय करायचं. 20×1 20 हिअर प्लस प्लस 1×1 1 अपॉन 1×20 20 रेस्ट पॉवर 2. यानंतर अमाऊंट इज इक्वल टू 2000 इन ब्रॅकेट 20+1 21 अपॉन 20 रेस्ट पॉवर 2. देन नेक्स्ट अमाउंट इज इक्वल टू 2000 इन टू, आता मल्टी 21/2 रेस्ट पॉवर 2 आहे, म्हणजे त्याला 2 ने 21/2 21/20 into 21/20, कारण रेस्ट पॉवर 2 असल्यामुळे 20/2 2 वेळा आपण गुणाकार केला. दिस झिरो कॅन्सल, दिस झिरो कॅन्सल, देन अमाऊंट इज इक्वल टू 20×21/2×21/2. आता इथे 20 आहे, इथे 2 आहे, भेद आहे 20, या दोनने 10 भागलं,
दोन ने 20 ला भागलं, 10 चा भाग पडला, परत हा आहे बेग बेग बेपंच दहा. अमाउंट इज इक्वल टू 5 × 21 × 21 रिमेन. देन अमाउंट इज इक्वल टू 5 × 21 × 21 21 × 21 21 × 21 यांचं मल्टिप्लिकेशन 21 + 42 144 × 5 5 0 देन 22 म्हणजे अमाउंट इज इक्वल टू 2205 रुपीज. म्हणजे त्या व्यक्तीला, ज्या व्यक्तीनं एका बँकेमध्ये 2000 रुपये 5 रुपये दराने 2 वर्षासाठी ठेवले होते, त्या व्यक्तीला 2 वर्षानंतर 2205 रुपये एकूण मिळेल. आता प्रश्न आहे की याचा कंपाऊंड इंटरेस्ट किती, चक्रव्याढ किती हे काढायचं आपल्याला. म्हणून कंपाऊंड इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट कंपाउंड इंटरेस्ट इज इक्वल टू अमाउंट मायनस प्रिन्सिपल. दिस इज अ फॉर्मुला फॉर कंपाऊंड इंटरेस्ट. दिस इज अ अमाउंट फॉर्मुला. कंपाऊंड चक्रवाढ व्याज किती मिळेल असेल त्याला, जर समजा 2 वर्षानंतर 2205 रुपये त्याला एकूण मिळाले, तर मग त्याच्यापैकी त्याला व्याज किती मिळाला, चक्रव्याढ किती मिळाले हे काढायचं आहे. म्हणून अमाऊंटमधून हे अमाऊंटमधून प्रिन्सिपल वजा करायची. म्हणून सी आय, सी आय म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट. अमाऊंट 2205 मायनस 2000 काय केलं आपण, 2 वर्षानंतर एकूण रकमामध्ये मधून प्रिन्सिपल बँकेमध्ये जी जी रक्कम ठेवली ती रक्कम वजा करतो आहोत आणि कंपाऊंड इंटरेस्ट काढतो आहे. मग काय राहिले, 205 रुपीज. कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू 205 रुपीज. 2205 रुपयामधून 2000 वजा केले तर 205 रुपये हे चक्रवाढ व्याज आहे 2000 वर्षे. थँक्स यू व्हेरी मच.